ऊसाची FRP रक्कम तुकड्यामध्ये न देता ती एक रकमी द्यावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते बीजी पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली. केंद्रामध्ये नीती आयोगाने CACP कडून काही शिफारसी मागवली की ज्यानं साखर उद्योगाला स्थिरता यावी याकरता. या स्थिरता यावी साखर उद्योगाला ज्या शिफारसी मागवल्या त्या राज्याकडून ज्या शिफारसी मागवल्या त्या राज्य सरकारमध्ये सत्ताधारी असणारे साखर कारखानदार असल्यामुळे त्यांनी FRP ची मोडतोड करून 3 टप्प्यात मागणी केली आहे सुधारणांमध्ये. ही आमच्या दृष्टीकोन ऊस उत्पादक समाजाची अत्यंत घातक आहे आणि ती आम्हाला अमान्य आहे. ती शिफारस तशीच ठेवावी पूर्वीप्रमाणे एकाच टप्प्यामध्ये म्हणजे 14 दिवसात ऊस तुटल्यानंतर मिळावी ही आमची अग्रहक्काची मागणी आहे. शिफारसीला साठी कळवलेली आहे नीती आयोगाने. तसं लेखी म्हणणं आम्ही केंद्र सरकारकडे दिलेलं आहे. आणि यामधला जो आमचा दुसरा मुद्दा आहे की ज्यामध्ये अनेक शिफारसी चांगल्या स्वीकारल्या जाऊ शकतात नीती आयोगामध्ये. श्री रंगराजन समिती आहे. श्री रंगराजन समितीनं 75-25 फॉर्म्युला सुचवलाय. त्यानुसार जर आपण बघितलं तर 3500 रुपये टनाला आम्हाला दर मिळतो हे आम्ही नीती आयोगापासून आमच्या मांडणीमध्ये खुलासा केलेला आहे. आणि यामध्ये RSP नुसार आम्हाला FRP आमची 14 दिवसात द्यावी. राहिलेली रक्कम आमची पूर्णपणे हंगाम बंद झाल्यानंतर द्यावी अशी आम्ही सूचना केली आहे. एवढं असूनही त्या सिव्ही रंगराजन समितीच्या अनुसरून जर 75-25 मधल्या फॉर्म्युला बघितलं तर उरलेली रक्कम साधारण 2400 रुपयाच्या आसपास कारखान्याला मिळते. हा आमचा संपूर्ण असलेला अभ्यासात्मक विवेचन केलेलं सगळं जे आकडेवारी आहे त्यामध्ये बगॅस असेल, मोलॅसिस असेल, साखर असेल, इथेनॉल असेल, विजेचे अकरण असेल हे संपूर्ण दिलेलं आहे. आणि त्यानुसार आमची आम्ही मागणी केलेली आहे की किंबहुना भविष्यामध्ये ही जी तुम्ही केंद्रामध्ये स्थिरता यावी म्हणता तर या सगळ्या बदलाचा तुम्ही विचार करावा. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्याची बाजूही भक्कम होईल आणि कारखान्याने कोणती अडचणी येणार नाही असं आमचं ठाम मत आम्ही नीती आयोगाला कळवलेला आहे. त्या दृष्टीने त्यांनी सुधारणा करून घ्याव्यात. अन्यथा आम्ही गावोगावी ग्रामीण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पट्ट्यामध्ये गावागावातून 1000 पत्र 1000 पत्र पाठवणार आणि ज्या पद्धतीने तुम्हाला सत्य बसवलंय त्याच पद्धतीने याची नाही अंमलबजावणी तुम्ही व्यवस्थित केली नाही जर तोडफोड केली तर सत्तेवरनं खाली खेचू असा आमचा यामागचा हेतू आम्ही त्यांच्यामध्ये सुस्पष्टपणे त्यांना इशारा दिलेला आहे.